गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय चैनल। सो आज है ट्यूजडे आम्ही स्कूलला गेलेले। आज स्कूल होते, ऐक्चुअली कॉम्पिटिशन आहे त्यांच्यात, पण अन्वीसाठी नव्हतं, म्हणजे प्ले ग्रुपसाठी नव्हतं, कारण अजूनही तिला असं म्हणजे प्रॉपर ती फ्लुएंटली बोलत नाही। अजूनही बोलली तरी ते फक्त कसं आहे मला समजून जातं तिचं बोलणं जे पण आहे, आणि म्हणजे जे डेली आता तिच्यासोबत वावरतं त्यांना समजतं, एकदम नवीन पर्सनला नाही समजत। आणि आजकाल ती हिंदी शब्द बोलायला लागली आहे, पाहिजेला चाहिए असं बोलते, दूध चाहिए, सो असं सगळं सुरू आहे। तर तिचं तर काही प्रिपरेशन नव्हतं, आणि मे बी त्यांचे एक्झाम पण आहेत, पण अन्वीचे मे बी नाही राहणार, कारण जो शेड्यूल दिलेला आहे त्या याच्यामध्ये अन्वी बसतच नाही। जसं 1-2 लिहिणे किंवा त्यांची ओळख करणे एवढं तिला अजून नाही कळत, कारण ती प्ले ग्रुपला असल्यामुळे। हां, जर ॲनिमल्स किंवा फ्रुट्स असं जर काही तिला ओळखायला लावलं तर ते मग ती ओळखते। जसं आता तू मागे बघत होता, ही ऑलमोस्ट सगळंच ती ओळखून घेते आधीपासून। सो काम तर झाली, म्हणजे स्वयंपाक झालेला आहे। आज केलं वांग्याचं भरीत केलं होतं, एक वांगा होतं माझ्याकडे जांभळावाला वांगा, ते पण आम्ही शिकत असताना खूप जास्त बनवायचो जांभळ्या वांग्याचं भरीत। सो ते बनवलं आज, आणि दाल फ्राय केलेली आहे। सो घर पण आवरून झालं, पटपट आवरलं, आणि आता काकू आणि मी चाललो इतवारीला, त्यांना पण काही शॉपिंग करायची आहे। मला थोडंफार काही म्हणजे सामान घ्यायचं आहे, बघू आता काय काय आज पॉसिबल होतं, एका दिवसात पॉसिबल नाही होणार, कारण जसं आता आम्ही स्कूलला गेले तर मला 12:15 आम्हाला रिटर्न यायचं आहे सगळं करून। सो बघू आता एक दोन दिवस असं एक जाऊन जाऊन मग करावं लागेल। फर्स्ट टाईमच आहे जी मी आज म्हणजे दिवाळी शॉपिंगसाठी इतवारीला चालली, याच्या आधी कधीच गेलेली नाही आहे, कारण अन्वी असायची यावेळेला, अन्वी स्कूलला जात असल्यामुळे पॉसिबल होते, नाही तर तिला एवढ्या गर्दीत घेऊन जाणे पॉसिबल नाही। आम्ही आता, आणि कारण एक तर आता मॉर्निंगचा वेळ आहे तर ट्राफिक भरपूर असते या वेळेला मेन रोडला, सो मे बी जायला वेळ लागेल। जेवढ्या फास्ट शॉपिंग करते तेवढे लवकर करावं लागेल, कारण अन्वी ती स्कूल सुटण्याच्या आधी येणे खूप गरजेचं आहे। चला भेटू आपण डायरेक्ट इतवारीला। सो काल जसं तुम्ही बघितलं असेल इतवारीला निघालो, पण तिथे गेल्यानंतर काही शूट नाही करता आलं मला, कारण एकतर शॉप ओपन व्हायचे होते, दुसरी गोष्ट क्लॉथच्या शॉपमध्ये कुठलं कॅमेरा किंवा फोटो काढणे किंवा व्हिडिओ करणे अलाऊ नसते। मोस्टली नागपूरला मोठे जे शॉप आहेत, जसं वाडा झालं किंवा आपलं वैशाली झालं, अशा शॉपमध्ये अलाऊ नसते। छोटे जे शॉप असतात तिथं अलाऊ करतात, पण मोठ्या याच्यामध्ये इवन जर आपण दुसऱ्यांसाठी कपडे घेत आहोत तर, आणि जर आपल्याला फोटो पाठवून त्यांना त्यांच्याकडून जर चूज करून घ्यायचं असेल असं पण नाही करता येत। तुम्ही जे तिथं प्रेझेंट आहेत त्यांच्याकडूनच ते चूज करून घेतात, बाकी कुठेच व्हॉट्सअपला वगैरे फोटो पाठवता नाहीत। सो त्यामुळे काही शूट नाही गेलं, आणि दोनच शॉप फिरलो आम्ही। मी तर काहीच नाही घेतलं, कारण मला जे जसं हवं होतं तसं काहीच मिळालेलं नाही। काकूंनी शॉपिंग केली आणि मग लगेच रिटर्न येऊन गेलो, कारण तिथून येतानाच खूप जास्त ट्रॅफिक लागले आम्हाला, कारण आधी शॉपमध्ये होतो तेव्हा बाहेरचे शॉप ओपन व्हायला होतं तेवढं प्रॉब्लेम नव्हता, पण जेव्हा बाहेर निघालो तर त्यावेळेला खूप गर्दी वाढली होती। आणि कसं असतं मॉर्निंगचं टाईम असतं त्यावेळेला सामान जे पोहोचवणारे म्हणजे ट्रान्सपोर्ट करणारे जे जसे छोटेवाले ट्रक झाले आपले किंवा ऑटो झाले हे खूप जास्त प्रमाणात असतं, सो यांच्यामुळे ना खूप ट्रॅफिक जाम होऊन जाते इतवारीला। सो आता आहे दुसरे दिवस आणि मी करते कोहळ्याची भाजी।
कोणाला मारलं? चप्पल कुठं होती? चप्पल कुठं होती जी? आजीला बाय करा, आजी आजीला बाय करू, बाय. ते काजळचं वेप पडलं खाली. पकड. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? सुवाजले आहे जवळपास 12 आणि सगळी कामं आवरली आहेत. फायनली फ्रेश झाली, छान फ्रेश वाटत आहे. काल संध्याकाळपासून खूप जास्त गरमी होतं, खूपच जास्त गरमी. आणि आज थोडंफार आवरून घेतलं जेवढं पण पॉसिबल झालं. रूम तर क्लीन नाही केली, कारण जसं त्या दिवस सांगितलं औषध टाकून ठेवलेलं आहे सगळ्या ठिकाणी. सो जोपर्यंत प्रॉपर म्हणजे पूर्ण कापूरच मरत नाही त्या तोपर्यंत यावेळेस क्लिनिंगच नाही करणार. आणि तसं पण वेळ आहे आता अजून दिवाळीला. तर फ्रीज क्लीन केली आज, कारण ती जास्त गरजेची होती करणे. अशा पद्धतीने सगळं, कारण इथले पूर्ण ट्रे काढून धुवायला घातलेलं. हे मागेच क्लीन केले होते ॲक्च्युली, पण इथं कसं आहे नेहमी दूध दही ठेवलं जातं, ते जास्त खराब होतं. सो ट्राय तर मग व्यवस्थित अरेंज करून घेणार. आज येत आहेत बाबा. मागे जसं त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं होतं मोतीबिंदूचं एका डोळ्याचं, सो उद्याला दुसऱ्या डोळ्याचं होईल मे बी. बघू आता, आज जस्ट पोहोचत आहेत ते थोड्या वेळाने. आणि मी पण जाते अन्वीला घ्यायला. अन्वीला अजून मी तिला सांगितलं एक दोनदा आजोबा येत आहेत, पण तिला काही तेवढं ते लक्ष नाही. ते आपल्या धुंदीत असते आजकाल, जरा जास्त टिकून असत, फोनवर नाही बोलत, व्हिडिओ कॉलवर नाही बोलत, स्वतःच्याच नादात असते आजकाल. सो बघू आता तिचे काय रिॲक्शन असतात. आणि जेवण तर व्हायचं अजून, आल्यानंतरच करेन. व्हिडिओ अपलोड होत आहे, सॉरी आज थोडंसं ना लेट झालं. ॲक्च्युली मी कामामध्ये होती आणि बोलत बसलं ना काहूंसोबत, की मग आम्ही बोलतच असतो, मग सगळं ते भान सुटून जातं. आणि मग त्यामुळे आज एडिटच करायला ॲक्च्युली लेट झालं खूप. वातावरण अजिबात व्यवस्थित नाही आहे, खूप गरमी होत आहे लिटरली, खूप जास्त. पण आता आंघोळ वगैरे झाली तर थोडंसं फ्रेश होत आहे, फ्रेश वाटते. आणि थोडंसं आवरून घेते, अजून केस वगैरे करायलाच आहे. मी जस्ट सनस्क्रीम लावून ठेवली, का तर सनस्क्रीम लावल्याबरोबर पावडर लावलं ना ते काहीतरी विचित्रच वाटायला लागतं. मग थोडंसं स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झाल्यानंतर छान वाटतं. आणि चला अन्वीला घेऊन येते आधी. बघू आता दिवसभराचा काय प्लॅन असतो. काल ॲक्च्युली कोजागिरी होती, पण आम्ही काल कोजागिरी नाही सेलिब्रेट केली. हा व्हिडिओ तुम्हाला थोडंसं लेट येईल, कारण ऑलरेडी आपले पेंडिंग व्हिडिओ आहेत जे गावाकडून आल्यानंतर मी बनवले होते. सो मे बी हा तुम्हाला व्हिडिओ थोडंसं लेट बघायला मिळेल एक दोन व्हिडिओनंतर. बघू आता कुठल्या दिवशी पॉसिबल होतं सगळ्यांचं सुट्टींचं बघून मग एखाद्या दिवशी करू आम्ही रात्री.